नमस्कार। ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या मध्यरात्रीच्या रक्तदान शिबिराला काल देखील शिवसैनिकांनी त्याचप्रमाणे सामान्य नागरिकांनी अतिशय उदंड प्रतिसाद दिला। गेल्या 24 वर्षांपासून ठाणे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये हा उपक्रम अव्याहतपणे सुरू आहे। यंदा देखील अतिशय उत्साहाने हा संपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला। या निमित्ताने पालघर जिल्ह्यातील वैशाली चव्हाण, ठाण्याचे दत्ताराम गवस, कल्याण येथील गणेश तरे आणि वाडा तालुक्यातील प्रभाकर भेरे यांचा रक्तकर्ण पुरस्कार देऊन पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। शहापूर, वाडा, नाशिक, नगर, धुळे, पनवेल, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, कोल्हापूर आणि अकोला येथे या निमित्ताने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येतं। तर ठाण्याच्या शिवसेना जिल्हा शाखेच्या वतीने मध्यरात्री रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं। यंदाच्या वर्षी देखील अतिशय उत्साहाने हा संपूर्ण कार्यक्रम काल पार पडला। गेल्या 23 वर्षात तब्बल 25,000 अधिक रक्ताच्या बाटल्या या रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून गोळा करून विविध रुग्णालयं तसंच रक्तपेढ्यांना देण्यात आला असल्याची माहिती रक्तानंद संस्थेचे भूपेंद्र आहिरे यांनी दिली आहे। काल पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे, खासदार श्री राजन विचारे, महापौर सौ मीनाक्षी शिंदे आदींच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा रक्तदान सोहळा संपन्न झाला। धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेला हा रक्तदानाचा उपक्रम गेले 24 वर्ष आजही सातत्याने सुरू आहे आणि शेकडो रक्तदाते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी न चुकता येत असतात आणि स्वेच्छेने रक्तदान करत असतात। या रक्तदान शिबिरामध्ये 25 वेळा, 50 वेळा, 75 वेळा, 100 वेळा, अगदी 140 वेळा रक्तदान केलेले रक्तदाते इकडे येतात आणि त्या रक्तदात्यांना रक्तकर्ण पुरस्कार देखील दरवर्षी या ठिकाणी दिला जातो। नगरसेवक श्री भरत चव्हाण यांच्या पुढाकाराने ठाणे पूर्व परिसरामध्ये सध्या जनकल्याणार्थ सहस्त्रचंडी नवकुंडीय महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे। काल या ठिकाणी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी या सोहळ्याला भेट दिली आणि या ठिकाणी देवीचं दर्शन घेतलं। दरवर्षीप्रमाणे यंदा देखील अतिशय उत्साहाने या ठिकाणी देवीचा हा सोहळा संपन्न होतो आहे। काल या ठिकाणी संपूर्ण रामायणातलं सुंदरकांड आणि जगमोहनजी दिग्गा यांनी सादर केलं। मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी देवीचं दर्शन घेतलं। यावेळेस भारतीय जनता पार्टीचे मुंबई प्रदेश अध्यक्ष श्री आशिष शेलार, आमदार श्री निरंजन डावखरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। शिवसेनेचे विभाग प्रमुख श्री जेरी डेव्हिड आणि नगरसेविका सौ जयश्री जेरी डेव्हिड यांच्या पुढाकाराने ठाणे शहरातील वसंत विहार परिसरामध्ये सध्या वसंत विहार फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे। या ठिकाणी काल 31 डिसेंबर रोजी शास्त्रीय नृत्याचं आयोजन सायंकाळी 6 ते 8 या वेळात करण्यात आलं होतं। तर सायंकाळी 8 ते रात्री 12 वाजेपर्यंत सुरेखा पुणेकर यांच्या बहारदार लावणीचं आयोजन करण्यात आलं होतं। गेल्या 8 दिवसांपासून हा सोहळा या ठिकाणी रंगला होता। या 8 दिवसांच्या कालावधीमध्ये स्थानिक नागरिकांनी त्याचप्रमाणे अनेक नामवंत कलावंतांनी वसंत विहार फेस्टिवलच्या या मंचावर हजेरी लावली आणि उपस्थित रसिकांची, नागरिकांची वाहवा मिळवली। ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांना देखील या संपूर्ण फेस्टिवलचा मोह आवरला नाही। त्यांनी देखील या फेस्टिवलला आवर्जून हजेरी लावली। श्री सुदेश भोसले, राजू श्रीवास्तव, कमलाकर सातपुते, सुरेखा पुणेकर यांच्यासारख्या मान्यवर कलावंतांनी या ठिकाणी हजेरी लावून या मंचाची प्रतिष्ठा वाढवली। काल या ठिकाणी खासदार श्री श्रीकांत शिंदे, नगरसेविका सौ परिषद सरनाईक यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट दिली। जरा
एवन चायनीज कॉर्नर आणि फास्ट फूडच्या वतीने तमाम नागरिकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षाचं स्वागत करूया खुमासदार आणि लज्जतदार चायनीज पदार्थांनी. एवन चायनीज कॉर्नर आणि फास्ट फूड सादर करत आहे खास नूतन वर्षाच्या निमित्ताने चायनीज पदार्थांच्या अप्रतिम व्हरायटीज. नूडल्स, राईस, सूप्स आणि स्टार्टर्सचे एकाहून एक चवदार पदार्थ. एवन चायनीज कॉर्नर आणि फास्ट फूड. होम डिलिव्हरीसाठी संपर्क 8291517578 आणि 8657168997. एवन चायनीज, उदयनगर, पाचपाखरी, ठाणे. शिवसेना उपशहर प्रमुख श्री जगदीश थोरात यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. सौगंध राम की खाते है, मंदिर वही बनाएंगे. आम्ही निवडणुकांसाठी, मतांसाठी तत्व बदलणाऱ्यातले नव्हे. 19 जून 1966 पासून हिंदुत्व आणि मराठी माणसासाठी लढणारी, जात पात न पाहता समाजसेवा करणारी एकमेव संघटना शिवसेना. होय, फक्त आणि फक्त शिवसेनाच. हिंदुस्थानात हिंदुत्वाचं, मराठी माणसाचं आणि खऱ्या अर्थाने शिवशाहीचं सरकार सर्वसामान्यांना अच्छे दिन शिवसेनाच देणार, हेच शिवसेनेचं वचन. ठाणे शिवसेना शहर प्रमुख श्री जगदीश थोरात यांच्या वतीने याच नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. बॅरॉन मेन स्टुडिओच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे पश्चिम. बॅरॉन मेन स्टुडिओ. कोकण किंगच्या वतीने तमाम खवय्यांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षाचं स्वागत करूया कोकण किंगच्या अप्रतिम चवदार पदार्थांनी. सी फूड आणि चिकनच्या अप्रतिम व्हरायटीज. सुरमई, पॉपलेट, प्रॉन्स आणि क्रॅबच्या असंख्य व्हरायटीज. खास लज्जतदार चव आणि कोकण किंगचं आदरातिथ्य आपली सायंकाळ करेल अधिकाधिक संस्मरणीय. कोकण किंग, शिळफाटा, ठाणे. पुनश्च एकदा कोकण किंगच्या वतीने तमाम नागरिकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 4 नगरसेविका सुस्नेहा रमेश आमरे आणि ज्येष्ठ समाजसेवक श्री रमेश आमरे यांच्या वतीने प्रभागातील तमाम नागरिकांना आणि तमाम ठाणेकर नागरिकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष आपल्या सगळ्यांना सुख, समृद्धी, समाधान आणि भरभराट देणारे जाओ, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा तमाम ठाणेकर नागरिकांना आणि प्रभाग क्रमांक 4 नागरिकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेतील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक आणि शिवसेनेचे वागळे विभाग प्रमुख श्री एकनाथ भोईर आणि नगरसेविका सु एकता एकनाथ भोईर यांच्या वतीने तमाम नागरिकांना नूतन वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष आपल्या सगळ्यांना सुख, समृद्धी, समाधान, शांतता, भरभराट आणि ऐश्वर देणारे जाओ, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा तमाम नागरिकांना श्री एकनाथ भोईर आणि नगरसेविका सु एकता एकनाथ भोईर यांच्या वतीने नूतन वर्षाच्या लक्षावधी शुभेच्छा. फिशलँडच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षाचं स्वागत करूया फिशलँडच्या अप्रतिम चवदार सी फूडने. सुरमई, पॉपलेट, प्रॉन्स, क्रॅबच्या असंख्य व्हरायटीज. खास लज्जतदार चव आणि फिशलँडचं आदरातिथ्य आपली सायंकाळ करा अधिकाधिक संस्मरणीय. पुनश्च एकदा फिशलँडच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. फिशलँड, खोपट, ठाणे. तिळ तेलाचा दीप लाविता खंड देवा पुढती, दिव्यास पाहून लक्ष्मी येते घेऊन सात्विक शांती. पितांबरी दीप शक्ती तिळ तेलाचाच लावा देवान पुढे दिवा, कमी तेलात काजळी शिवाय अधिक प्रकाश मिळवा. ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, शिवायनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचे आणि शिवाय विद्याप्रसारक मंडळाचे प्राणेते माननीय श्री सुधाकरराव चव्हाण साहेबांना, जय मल्हार एंटरप्रायझेसचे श्री विशाल माने यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा
माननीय श्री सुधाकरराव चव्हाण साहेबांना श्री विशाल माने यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा। ईशा टूर्सच्या वतीने तमाम पर्यटकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। ईशा टूर्सच्या अपकमिंग टूर्स एप्रिल महिन्यात ऍप्रिकॉट ब्लॉसम लडाख, मे टू सप्टेंबर लडाख इन समर, जानेवारी आणि फेब्रुवारी अंदमान, फेब्रुवारी टू एप्रिल नॉर्थ ईस्ट इंडिया, मे जून नोव्हेंबर डिसेंबर भूतान, डिसेंबर टू जॅन स्कॅन्डिनेव्हिया कंट्रीज, जॅन अँड फेब्रुवारी तैवान आणि मे महिन्यात केनिया टांझानिया। ईशा टूर्सच्या अधिक माहितीसाठी ईशा टूर्सच्या वेबसाईटला व्हिजिट करा। पुनश्च एकदा ईशा टूर्सच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। शिवाय विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री सुधाकरराव चव्हाण साहेबांना वाढदिवसानिमित्त शिवाय विद्याप्रसारक मंडळाचे ऑलिव्ह गुडल्स, संस्कार पब्लिक स्कूल, संस्कार निकेतन, शिवाय विद्यालय मराठी माध्यम, शिवाय विद्यालय इंग्रजी माध्यम यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा। वर्तकनगर परिसरातील अय्यप्पा महाराजांचं मंदिर म्हणजे अनेक भाविकांचं श्रद्धास्थान। अनेक भाविक या ठिकाणी दरवर्षी आवर्जून हजेरी लावतात। सुमारे 41 वर्षांपूर्वी हे या मंदिराची स्थापना करण्यात आली। तेव्हापासून दरवर्षी आवर्जून या ठिकाणी मंडलपूजेचं आयोजन करण्यात येतं। या मंडलपूजेला मोठ्या संख्येने भाविक दररोज हजेरी लावत असतात, अय्यप्पा स्वामींचं दर्शन घेत असतात आणि आशीर्वाद घेत असतात। काल देखील या ठिकाणी अय्यप्पा स्वामींच्या दर्शनार्थ मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी लोटल्याचं चित्र बघायला मिळालं। काल या ठिकाणी भागवतम या कार्यक्रमाचं सकाळी आयोजन करण्यात आलं होतं। त्याचप्रमाणे सायंकाळी या ठिकाणी पल्लीवेट्टा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यानिमित्ताने विशेष शोभायात्रेचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। आज या ठिकाणी भाविकांसाठी विशेष महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे। परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने या संपूर्ण कार्यक्रमांचा आस्वाद घेतला आणि प्रसादाचा आस्वाद घेतला। झी मराठी वाहिनीवर सुरू असलेली संभाजी ही मालिका आता प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनली आहे। प्रेक्षकांच्या मनावर या मालिकेने अधिराज्य गाजवायला सुरुवात केली आहे। या मालिकेमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणारे श्री सतीश सलागरे यांच्याशी आम्ही या मालिकेच्या संदर्भात खास बातचीत केली। संभाजी सीरियलमध्ये ज्यांनी सोमाजीचं काम केलेलं आहे असे सतीश सलागरे हे आता आपल्याबरोबर आहेत आणि या सोमाजीला सुद्धा लोक त्याचा प्रचंड तिरस्कार करतायत। लोक त्याच्याबद्दल लोकांना तो आवडत नाही आहे आणि कदाचित ते न आवडणं हेच या कॅरेक्टरचं यश आहे। सिरियल खूप चांगली चाललेली आहे, जबरदस्त चाललेली आहे। काय सांगाल की सिरियल लोकांना खूप आवडते आहे? या सिरियलच्या संदर्भात सांगायचं झालं तर मला फक्त एवढंच वाटतं की शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती आपल्याला आणि संभाजी महाराजांचा इतिहास माहिती जो पोर्ट्रेट केलेला आहे समाजात आत्तापर्यंतचा त्या ह्याच्यामध्ये असण्यापेक्षा संभाजीराजे काय होते खरं तर त्यांची आत्मीयता त्यांच्या बाकी स्वराज्याबद्दलच्या एकंदरीत संकल्पना या संदर्भात काय आहे तर तो इतिहास आपल्याला कळायला हवा। त्याकरता मला वाटतं की केलेला आहे तो प्रकार प्रॉब्लेम आहे। ओव्हरऑलच संभाजी महाराजांचा जो प्रचंड भव्य दिव्य अशा प्रकारचा इतिहास आहे पण जो इतिहास काहीसा अप्रकाशित होता तो इतिहास पुन्हा एकदा जगाच्या समोर आणण्याचा या निमित्ताने प्रयत्न झालेला आहे आणि काय सांगाल हे एवढं मोठं प्रोजेक्ट एक माइलस्टोन आहे मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधला अशा एका प्रोजेक्टचे तुम्ही पार्ट आहात काय सांगाल? खरं तर सोमाजी हे कॅरेक्टर मला मिळणं हे मी माझं भाग्य समजतो याच्यामध्ये आणि आम्हाला स्वतःला तिकडे करत असताना एकंदरीत एक कॅरेक्टर आणि ते त्यांचा मुत्सद्दीपणा त्यांचं म्हणजे शंभूराजचं त्यांच्याबद्दल प्रत्येक कॅरेक्टरच्या बाबतीत विचार करण्याची पद्धत एक त्यांची म्हणजे सोयराबाईंच्या बाबतीत असेल ती वेगळी आहे, महाराजांच्या बाबतीत वेगळी आहे किंवा अष्टप्रधान मंडळ असेल तर त्यांच्या बाबतीत वेगळी आहे, एक एक स्वराज्याचे जे रक्षक म्हणतो त्यांच्या बाबतीत वेगळी आहे, या सगळ्या गोष्टी असतात त्या वेगवेगळ्या आहेत। त्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्यांनी सेपरेशन ठेवले, त्यांनी कुठेही मिक्स केलं नाही, ना भावनिक झाले ना कुठे स्वराज्य म्हणून राजा म्हणून काही वेगळे डिसिजन घेतले असं नाही आहे। त्यामुळे त्यांचा जो समतोल आहे वैचारिक विचारांचा जो समतोल आहे तो मला वाटतं जास्त महत्त्वाचा आहे आणि तो आत्तापर्यंत कधी आपल्याला मिळाला नाही बघायला तर तो मिळाला आहे। महाराजांच्या संदर्भात आपल्याला खूप मिळालं आहे स्ट्रगल, महाराजांचं स्ट्रगल आज लहान मुलांना गेलं आपल्या शाळेमध्ये तेव्हा पुस्तकं होती, संभाजीचा तसा कोणताही धडा नव्हता किंवा संभाजीच्या बाबतीत हे आत्ता की कृषक झाल्यानंतर त्याला इतकं लांब ठेवणं त्याची खबरही न देणं हे खरं तर भावनिक खूपच मोठा प्रसंग आहे। हा करताना देखील आम्हाला इतका त्रास होत होता की एवढं भावनिक खेळणं म्हणजे फारच विचित्र होतं।
पण कदाचित ते असेल स्वराज्याचं त्यावेळेचं असेल किंवा त्यांनी केलेला प्रकार तो असेल, पण तो करताना त्रास खूपच मोडा. एकंदरीतच ही सिरियल आज खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात पॉप्युलर झालेली आहे. सिरियल आता एका निर्णायक वळणावर आलेली आहे, अशा वेळेस लोकांमध्ये त्यावरती खूप जास्त उत्सुकता आहे. पुढे काय होणार आहे? करेक्ट आहे. पुढे काय होतं हे मी आत्ता तुम्हाला नाही सांगू शकत, कारण जे आहे ते तुमची तुम्ही प्रत्यक्ष पहा त्याच्यामध्ये. ते मी सांगेन एखादा डायलॉग महत्त्वाचा आहे जो आत्ता माझ्या वाट्याला आलेला, तो एकच त्यातला महत्त्वाचा की ज्याच्यापासून एकदम पटकन कथानक फिरलं ते माझ्या वाट्याला आलेलं आहे की राणीने राजा मारला. राणीने राजा मारला आणि आत्ता आमच्याबरोबर सलाग्रे आहेत आणि एकदम महत्त्वाचं जे कॅरेक्टर आहे ते सोमाजीचं, कदाचित या संपूर्ण इतिहासातलं एक निर्णायकी कॅरेक्टर हे सोमाजीचं आहे. आमच्याशी बोलला. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. आली लग्न सराई, कपडे खरेदीची झाली घाई. अहो मग काळजी कसली, बॅरॉन आहे ना. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. हो, बॅरॉन मध्ये सुरू आहे खास लग्न सराईचा महासेल. महासेल? हो, 50% महासेल. इथे मिळेल ब्लेझर सूट, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट, फॉर्मल्स, पार्टीवेअर शर्ट आणि ट्राउझर्सच्या असंख्य व्हरायटीज. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 9619685353. मेन्स वेअरचा सरताज बॅरॉन मेन्स स्टुडिओ. फॅशन मीन्स बॅरॉन, फॅशन मीन्स बॅरॉन, मेन्स वेअर की जी जान, बॅरॉन बॅरॉन बॅरॉन. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. ये ये ओला आणि सुका कचरा करू वेगळा वेगळा, नको तसा मिक्स करून लोचा झाला सगळा. ओला कचरा प्रोसेस करून झकास मिळेल खत, सुका कचरा प्रोसेस करून पॉवर पेपर शर्ट. हो पण व्हॉट्स ओला कचरा? उरलं सुरलं अन्न आणि भाजीपाळांची साल, मांस मच्छी अंडी आणि पानं फुलं झाड. सुका कचरा म्हणजे प्लास्टिक, मेटल, काच, रबर, लेदर, पॉलिथिन, कापड. ये ये ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी, ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी, डब्यांचे हे रूल्स पाळू आपल्या फ्युचरसाठी. रिड्यूस रियूज रिसायकलचा फंडा आहे बेस्ट, कारण माझ्या मित्रांनो नथिंग इज वेस्ट. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि
सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडदेव स्टेडियम, शॉप नंबर 16, खड्डन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.